रायगडमधील नागोठणे मुसळधार पाऊस तिथे कोसळतोय. सतत पडणाऱ्या पावसामुळे संपूर्ण शहर हे पाण्याखाली गेलेलं आहे आणि अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं असून सखल भागातही पावसाचं पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. अंबा नदी धोक्याच्या पातळीवर वाहत असल्यानं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. ही दृश्य आपण पाहतोय, नागोठण्यातली ही दृश्य आहेत. सखल भागात पावसाचं पाणी साचलं असल्याचं पाहायला मिळतंय आणि न्यूज 18 लोकमतनं घटनास्थळावरून हा आढावा घेतलेला आहे. कमरे इतकं पाणी या संपूर्ण परिसरात साचलेलं आहे. महाडसह महाबळेश्वरमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे महाड शहरात पूर आलेला आहे. सकाळी शहराच्या सखल भागामध्ये पुराचं पाणी शिरलं होतं, मात्र पावसाचा जोर कायम राहिल्यानं आता पुराचं पाणी महाडच्या मुख्य बाजारपेठेत शिरलं असून शिवथरघळचा पूल वाहून गेलेला आहे. महाडच्या या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी रायगडचे जिल्हाधिकारी जावळे आणि महाडचे आमदार भरत शेठ गोगावले यांनी तिथे पाहणी केली असून स्थानिक प्रशासनाला सतर्क राहून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. पिंपरी चिंचवड शहर मुळा पवना आणि इंद्रायणी या तीन नद्यांच्या मधोमध असल्यामुळे इथे पुराचा मोठा धोका निर्माण झालेला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक भागात असलेल्या सोसायटी आणि अनेक घरांमध्ये 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी साचले. घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे एकूणच काय परिस्थिती निर्माण झालेली आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी. पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटी म्हणून ओळखलं जातं, मात्र या स्मार्ट सिटीचा पावसाने अक्षरशः बोजवारा उडाला. या शहराचं नियोजन किती ढिसाळ आहे हे आपण बघतोय. शहरातील साने चौकातला हा मोरी वस्तीचा परिसर आहे आणि या मोरी वस्तीमध्ये जेवढी घरे आहेत त्या घरांमध्ये अशा पद्धतीने अक्षरशः पाणी शिरलेलं आहे आणि या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात आलाय. आपण बघतोय घरातल्या सगळ्या खोल्यांमध्ये अशा पद्धतीने पाणी शिरल्यामुळे इथे आता काय बनवायचं, कसं स्वयंपाक करायचा आणि काय खायचं असे अनेक प्रश्न इथल्या नागरिकांना नागरिकांच्या समोर उपस्थित राहिलेले आहेत. तर घराबाहेरचा परिसर जर बघितला तर तोही पूर्णतः पाण्याने भरलेला, अक्षरशः तलावाचं स्वरूप या सगळ्या परिसराला प्राप्त झाले. आणि ही परिस्थिती केवळ पिंपरी चिंचवडच्या मोरे वस्तीतलीच नाही आहे, तर पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी, पिंपळेगुरव, भोसरी, मोशी, चिखली आणि एकंदरीत अशाच पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. अर्थातच या शहराचं जे नियोजन आहे, शहर बसवण्याचं, रस्ते असतील, ड्रेनेज असतील, ते पूर्णतः तुंबले आणि महानगरपालिकेने जे नालेसफाईचे दावे केले होते ते देखील फोल ठरल्याचं इथे दिसते. नागरिकांना ज्या घरामध्ये आपण आहोत त्या घराचे हे रहिवासी आहेत, आपण बघतोय ते अपंग आहेत. आत्तापर्यंत काही तुमच्यापर्यंत मदत किंवा कोणी पोहोचले का? नाही नाही, आतापर्यंत कोणी येत नाही. दरवर्षी हा पाण्याचा प्रॉब्लेम दरवेळेस येत असतो, कोणी लक्ष देत नाही. बरोबर. आम्ही आमची स्वतःची जागा देऊन इतर ड्रेनेज लाईनसाठी जागा दिली ड्रेनेज टाकायला, परंतु दरवर्षी मला हा प्रॉब्लेम दरवर्षी येतो. बरोबर. अपंग आहेत आणि आपण बघतोय की अजूनही त्यांच्यापर्यंत मदत पोहोचली नाही. अजित भाऊ, पहाटेपासून तुम्ही सगळ्या शहराचा आढावा घेताय आणि एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर स्मार्ट सिटीचा पूर्णतः बोजवारा उडालेला दिसतोय. कोण कारणीभूत आहे, आजच्या परिस्थितीमध्ये काय होणं गरजेचं होतं आणि प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही? सत्ताधारी भारतीय जनता पक्ष याला जबाबदार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये ज्या पद्धतीचा कारभार या मंडळींनी मागच्या 7.5 वर्षात केलेला आहे, त्याच्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आणि हे दरवर्षी होते. म्हणजे आत्ता पहिल्यांदा झाला अशा प्रकार. आता या दादांच्या घरी म्हणजे मागच्या वर्षीचा असा सेम प्रॉब्लेम झाला. ते अपंग आहेत, पूर्ण घरामध्ये पाणी त्यांच्या शिरलेलं आहे. पलीकडे मगाशी तुम्ही तिथे पाहिलं असेल, घरकुलमध्ये अक्षरशः नदीसारखं पात्र त्या ठिकाणी तयार झाले आणि गुडघ्याच्या वर पाणी आणि त्या लोकांना आज बाहेर येता येत नाही. त्या ठिकाणी लिफ्ट बंद पडली त्यांच्या सगळ्या पाण्या. जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासनाने काळजी घेणं गरजेचं होतं. 2 दिवसापासून अलर्ट होता. महापालिका प्रशासनाने बिलकुल काळजी घेतली नाही. अधिकारी आता काहीतरी चुकीची उत्तर देतात आणि इथले जे सत्ताधारी आहेत, विशेषतः इथल्या आमदारांची ही जबाबदारी होती. त्यांनी या अशा पद्धतीने काम केलं. महापालिकेत गेले 2.5 वर्ष नगरसेवक कार्यरत नाही. खरं तर हे पाणी शिरलं नसतं, मात्र आपल्याला माहिती आहे की पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या तीनही नद्यांमध्ये प्रचंड भराव टाकला गेलेला आहे आणि हा भरावाचा एकंदरीत कारणीभूत ठरतोय. लोकांच्या घरामध्ये पाणी शिरतंय काय वाटतं? नक्कीच, नद्यांच्या बाजूला टाकला जाणारा भराव आणि चोरीला गेलेले नाले हा सगळ्यात मोठा समस्येचा प्रश्न आहे. सत्ताधारी म्हणून 17 ते 22 मध्ये भाजप या संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात आणि विशेषतः आमच्या ग्रामीण पट्ट्यामध्ये
पूर्ण अपयशी आहे. म्हणजे पिण्याच्या पाण्यापासून पावसाचा निचरा होणाऱ्या पाण्यापर्यंत कोणत्याही गोष्टीवर नियोजन झालेलं दिसत नाही. खरं तर परिस्थिती अत्यंत बिकट आहे. राजकीय आरोप प्रत्यारोप होत राहतील, मात्र या परिस्थितीचा गांभीर्याने जर दखल घेतली नाही जिल्हा प्रशासनात तर अत्यंत जीवितहानी होऊ शकते अशा पद्धतीचं सगळं या शहरामधलं चित्र आहे. पूर परिस्थिती शहरामध्ये निर्माण झाली आणि घराघरामध्ये असं पाणी शिरल्यामुळे आपण बघतोय की अजूनही जे लहान मुलं आहेत, आजारी आहेत, अपंग आहेत, त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलं जात नाही. त्यामुळे प्रशासन किती ढिसाळपणे या सगळ्या परिस्थितीकडे बघतंय हे आपण स्पष्ट होतं. व्हिडिओ सुरेश सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. जिल्ह्यातील सूर्या, पिंजाळ, वै